आजच्या मिसाचे हेतू नातालीन वरून लॉरेन्स मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार वॉल्टर फर्नांडिस, रोजा व सेबेस्टियन मुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, जॉना व नाझरेत बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, रोजमरी व जॉकी फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार मारी व निकलस नुनीस, रोजमरी व जॉकी फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार मेगल व क्रिस्तोफर फर्नांडिस, गिलरॉय बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, मायकल इग्निशियस बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार मॅग्झिना क्लिफर्ड बोर्जिस, जॉना व जेम्स परेरा यांच्या आत्म्यासाठी देणार मारिया मायकल बोर्जिस, जॉन फ्रान्सिस परेरा यांच्या आत्म्यासाठी देणार लीना परेरा, आई वडील व भावाच्या आत्म्यासाठी देणार लीना परेरा, मनवेल व तेरेझिन गोन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी देणार अनिता विक्टर गोन्साल्विस, मनवेल व तेरेझिन गोन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी देणार एडवर्ड गोन्साल्विस, सेबेस्टियन कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार अंजेला कोरिया, अंतोनी डिसोजा यांच्या आत्म्यासाठी देणार जेम्स डिसोजा, मेरी मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार कॅस्टर मेंडोन्सा, जॉन गोन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, परमेश्वराचे व माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार अनामिक, डायना गोन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी देणार अनामिक, मॅटिव रॉड्रिक्स यांच्या आत्म्यासाठी देणार अनामिक, शुद्धिस्थानातील सर्व मृतात्म्यांसाठी देणार अनामिक, रेमंड अंतुनून यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, डॉक्टर पास्कोल लोपीस यांच्या वाढदिवसानिमित्त परमेश्वराचे आभार मानण्यासाठी देणार अनामिक, मायकल सासूसासरा आई वडील धीर व नंदा यांच्या आत्म्यासाठी देणार विल्मा मायकल नुनीस, आजी आजोबा नुनीस कुटुंबातील सर्व मृतात्म्यांसाठी देणार विल्मा मायकल नुनीस, रेमंड अंतुनून यांच्या आत्म्यासाठी देणार विल्मा मायकल नुनीस, सेबेस्टियन घरसी यांच्या आत्म्यासाठी देणार विल्मा मायकल नुनीस, शुद्धिस्थानातील सर्व मृतात्म्यांसाठी देणार अनामिक, वाढदिवसानिमित्त परमेश्वराचे व पवित्र मरियेचे आभार मानण्यासाठी देणार एलिसा ऑल्विन नुनीस, मधु सापेत नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार मार्था बनट नुनीस, डायगो सापेत नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार मार्था बनट नुनीस, सुकुर माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार जॉन्सन निग्रेल, आई वडील व भाऊ बहीण यांच्या आत्म्यासाठी देणार जॉन्सन निग्रेल, फादर सायमन बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, इग्निशियस मारिया मायकल जॉर्ज व ॲग्नेस बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, डायगो व मधु सापेत नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार अंजेला जॉनी नुनीस, सायमन व रोजू अंतुनून यांच्या आत्म्यासाठी देणार अंजेला जॉनी नुनीस। फादर सीजर डाबरे यांच्या वाढदिवसानिमित्त परमेश्वराचे आभार मानण्यासाठी देणार अनामिक। दूताचा मरेला संदेश, प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली। नम कृपा पुन्न मरे प्रभु दयाठाये धन्य तो श्रामध्ये आणि धन्य ते अद्राचे फल येशू। मरे देवाचे माते आम पत्यांसाठी आता आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा। पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई होवो। नम कृपा पुन्न मरे प्रभु दयाठाय हे धन्य तो श्रामध्ये आणि धन्य ते अद्राचे फल येशू। मरे देवाचे माते आम पत्यांसाठी आता आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा। देव शब्द मनुष्य झाला, नम कृपा पुन्न मरे प्रभु दयाठाय हे धन्य तो श्रामध्ये आणि धन्य ते अद्राचे फल येशू। ख्रिस्तांतील वचनात आम्ही पात्र आहे म्हणून आपण प्रार्थना करूया। हे प्रभु तुझ्या पुत्राच्या देवदानाचा संदेश दूताने आम्हाला दिला, त्याच्या दुःख सणाच्या क्रसाच्या द्वारे आम्हाला पुनताचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन।
नित्य सहाय करणारे मातेचं नवे ना, अतिपवित्र आणि निष्कलंक कुमारी माता मरिया, तू आमचे सहाय्य, आमचा आश्रय आणि आमची आशा आहेस। आज आम्ही तुझकडे येतो, मिळवलेल्या कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो। नित्य सहाय करणारे माते, आम्ही तुझर प्रीती करतो, आमची प्रीती दर्शवण्यासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करू, इतरांना तुझकडे आणण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो। हे नित्य सहाय करणारे माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे, म्हणून आमच्यासाठी ही कृपादाने मिळवून दे। महावर विजवण्यासाठी सामर्थ्य येशूशी परिपूर्ण प्रीती व चांगली मरण लाभावे, की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल। हे नित्य सहायक माते, आम्हासाठी विनंती कर। लोकसमुदायाची प्रार्थना। हे प्रभू येशू, तुझ्या प्रिय मातेच्या एका शब्दासाठी तू काना येथे लग्न समयी पाण्याचा द्राक्षरस केलास। आता आमच्या नित्य सहाय करणाऱ्या मातेचा गौरव करण्यास आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत। आमच्या प्रार्थना ऐक आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार। हे नित्य सहायक माते, शक्तिमान नावाचा आम्ही धावा करतो, तू जिवंतांचे संरक्षण व मरणाऱ्यांचे तारण आहेस। तुझे नाव विशेषतः मोह प्रसंगी मर्त्यसमयी आमच्या ओठावर राहावे। तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे, नमूत्र माते आमचा धावा आहे। तुझे नाव उच्चारणात मला मानणार नाही, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच आमची नित्य सहायक माता आहेस असे आम्ही दर्शवू। अही गरजांसाठी प्रार्थना। हे नित्य सहायक माते, सदापूर्ण अंतकरणाने आम्ही तुझसमोर गुढे टेकतो। आमच्या रोजच्या जीवनातील अडीअडचणीच्या प्रसंगी आम्ही तो धावा करतो। संकट आणि दुःख आम्हाला उदासीन करतात, दुर्दैवाने असमाधान आम्हाला तीव्रवातना होतात, पदोपदी आम्हास तू साडलतात। माते आमच्यावर दया कर, आमच्या गजा भागव, मुक्त कर, अजून दुःख सहन करावे अशी शिवराची इच्छा असेल तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हाला धैर्य दे। हे नित्य सहायक माते, आमच्या पुण्यामुळे नव्हे तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यावर अवलंबून अशी विनंती तुझकडे करीत आहोत। आपण प्रार्थना करूया। आमचे परमगुरु स्वामी, महागुरु स्वामी व राज्यकर्ते, या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी दे। सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे, त्यांच्यात सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून पवित्र आत्म्याने नवेना करणाऱ्या कुटुंबातील मुला मुलींना कृपा द्यावी व जीवनात योग्य मार्गदर्शन करावे म्हणून पवित्र आत्म्याने नवेना करणाऱ्यांना आरोग्य लाभावे आणि जे आजारी आहेत ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावेत म्हणून मरण पावलेल्या नवेनाच्या भक्तांना व मृतात्म्यांना शांती लाभावी म्हणून आजच्या ह्या नवेनाचा विशेष हेतू व येथे हजर असलेल्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून आपण मनात आपल्या सर्व विनंत्या सफल होण्यासाठी पवित्र मरेकडे प्रार्थना करूया। आभार। हे प्रभो, तू आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल, साक्रामेंता द्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल, आम्हा नवेना करणाऱ्यांना तू दिलेल्या दैवी वैहिक देणग्यांबद्दल, आपली विनंती मान्य केल्याबद्दल नित्य सहायक मातेचे आभार मानूया। नमस्कार राणी कुमारी, नमस्कार तो
आजाऱ्यांना आशीर्वाद, आपण विशेष करून आपल्या घरातील ज्या व्यक्ती आजारी आहेत घरात शेजारी किंवा हॉस्पिटल्समध्ये, विशेष करून अंतू फ्रान्सिस तसेच फादर निकलस यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, शारीरिक आजाराने दुर्बल झालेल्या ह्या सेवकांकडे आपली दयादृष्टी बळव व तू उत्पन्न केलेल्या आत्म्यांना उत्तेजित कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन जदयीने आम्ही बचावले जाऊ असे आम्ही मानू. आमेन. तुमचे संरक्षण कराव्यास प्रभू येशू तुमच्याजवळ असो, तुमचे पालन कराव्यास तो तुमच्यामध्ये असो, तुम्हाला मार्गदर्शन कराव्यास तो तुमच्या समोर असो, तुमचा सांभाळ कराव्यास तो तुमच्या पाठीशी असो, तुम्हाला आशीर्वाद द्याव्यास तो तुम्हावर असो. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे लोकसमुदायाचे श्रद्धा निवेदन. क्षमा मागतेस. ख्रिस्ता समय तू सर्व नरकाच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेस. ख्रिस्त तुझा पुत्र बंधू आहे. वाट पाहत आहोत. सर्व युगातील ख्रिस्ती लोकांशी एकचित्त होऊन मरियेची स्तुती करून तिचा आश्रय घेऊया. हे देवाच्या माते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तू आपली माता मरिया आम्हाला नित्य सहाय्य करणारी माता म्हणून दिली आहेस. तिच्या तसबिरीसमोर आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणारे आम्हास तुझ्या तारणाचे फळ दाखव. आजच्या मिस्साच्या वैयक्तिक हेतू बरोबर पुढील व्यक्ती वाढदिवस साजरा करत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करून आशीर्वाद मागूया. नॅश नेल्सन नुनिस, एलिसा ऑल्विन नुनिस, जॅक्सन बाउतिस मेंडोन्सा. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण दाखले जे ऐकणार आहोत त्यामध्ये एखाद्या व्यक्तीला शेतामध्ये काम करीत असताना द्रव्य धन सापडते आणि मग तो ते मिळविण्याचा प्रयत्न करतो. तसेच एखाद्या व्यक्ती शोधात असते एखादा चांगला मोती मिळावा म्हणून आणि शेवटी मिळाल्यानंतर जो आनंद होत असतो, त्याचप्रमाणे आजचं जे पहिलं वाचन आहे आणि ह्या दिवसामध्ये जे आपण निर्गमाच्या पुस्तकातून जी वाचने ऐकत आहोत त्याद्वारे आपल्याला दिसून येतं की मोशे आणि देव यांच्यामध्ये विशेष असा संबंध होता. आणि म्हणूनच जेव्हा अनेक वेळेला आपण मोशे देवाबरोबर बोलत असताना, देव मोशेबरोबर बोलत असताना, देव मोशेच्या भेटीसाठी आलेला असताना, तसेच त्याला 10 आज्ञा दिल्या वगैरे, तर ह्याद्वारे आपल्याला दिसून येतं की मोशेचा पर्सनल संबंध देवाबरोबर फार होता आणि त्यामुळेच त्याला त्याच्या जीवनामध्ये अनेक तो भरीव कार्य करू शकला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण प्रार्थना करतो. आपण मिसाला येतो. आपण ह्या मिसामध्ये प्रभू येशूला कम्युनियनद्वारे स्वीकारतो आणि तो आपली आध्यात्मिक भूक भागवित असतो. अशा ह्या परमेश्वराचा आणि आपला संबंध किती वैयक्तिक आहे किंवा किती पर्सनल आहे तो आपण ह्या मिसामध्ये तपासून पाहूया. आणि आपला संबंध अधिक दृढ करण्यासाठी आपण प्रयत्नशील असावे म्हणून ह्या मिसामध्ये आपल्या पापांची आठवण करून आपण परमेश्वराकडे दयेची, क्षमेची व कृपेची याचना करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ आणि तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने आणि हयगेने मी फार पापे केले आहेत. माझा अपराध
माझा फार मोठा अपराध म्हणून नित्य कुमारी धन्य मरिया सद्यो तुझं सर्व संत ह्यांना आणि तुम्हा बंध भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तुझी आशा धरणाऱ्याच्या मार्गदर्शका व संरक्षका, तुझ्याशिवाय सगळेच अपवित्र व मूल्यविन आहे. तू जगाला दिलेल्या वरदानांचा आम्ही योग्य प्रकारे उपयोग करावा व सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्यावे म्हणून आम्हाला मार्गदर्शन कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. निर्गम ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. मोशे सिनाय पर्वतावरून उतरला आणि तो साक्षपटाच्या दोन्ही पाट्या हाती घेऊन पर्वतावरून उतरून येत असता परमेश्वराशी संभाषण केल्यामुळे आपल्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत ह्याचे त्याला भान नव्हते. मोशेच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत असे अहरोनाने आणि सर्व इस्रायल लोकांनी पाहिले तेव्हा ते त्याच्याजवळ जाण्यास भ्याले. मग मोशेने अहरोन आणि मंडळीचे प्रमुख यांना बोलावले तेव्हा अहरोन आणि मंडळीचे प्रमुख त्याच्याकडे परत आले आणि तो त्याच्याशी संभाषण करू लागला. नंतर सर्व इस्रायल लोक जवळ आले आणि जे काही सिनाय पर्वतावर परमेश्वराने त्याला सांगितले होते ते सगळे त्याने त्यांना आज्ञा देऊन सांगितले. मोशेने त्याच्याशी बोलणे संपवल्यावर आपल्या तोंडावर आच्छादन घेतले पण मोशे परमेश्वराशी संभाषण करावयास त्याच्यासमोर आत जाई तेव्हा तो बाहेर येईपर्यंत आपल्या तोंडावरचे आच्छादन काढत असे आणि बाहेर येऊन जी काही आज्ञा त्याला होई ती तो इस्रायल लोकांना सांगत असे. इस्रायल लोक मोशेच्या तोंडाकडे पाहताना त्याच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघताना त्यांना दिसत. परमेश्वराशी संभाषण करावयास मोशे आत जाईपर्यंत तो आपल्या तोंडावर आच्छादन घालत असे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र आपला प्रतिसाद आहे. हे परमेश्वरा आमच्या देवा तू पवित्र आहेस. हे परमेश्वरा आमच्या देवा तू पवित्र आहेस. परमेश्वराची आमच्या देवाची थोरवी गा आणि त्याच्या पदासनापुढे नमन करा. पवित्र तोच आहे. प्रतिसाद
हे परमेश्वरा आमच्या देवा तू पवित्र आहेस. त्याच्या याजकापैकी मोशे आणि अहरोन आणि त्याच्या नामाचा धावा करणाऱ्यापैकी शमुवेल ह्यांनी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्याला उत्तर दिले प्रतिसाद. हे परमेश्वरा आमच्या देवा तू पवित्र आहेस. मेघस्तंभातून तो त्याच्याशी बोलला. त्याचे निर्बंध आणि त्याने लावून दिलेले नियम त्यांनी पाळले प्रतिसाद. हे परमेश्वरा आमच्या देवा पवित्र आहेस. परमेश्वर आपला देव ह्याची थोरवी गा आणि त्याच्या पवित्र डोंगरापाशी नमन करा कारण परमेश्वर आमचा देव पवित्र आहे प्रतिसाद. हे परमेश्वरा आमच्या देवा तू पवित्र आहेस. कृपया शुभवर्तमानासाठी सर्वांनी उभे राहा. Alleluia, 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 Alleluia. प्रभु म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. प्रभु तुम्हा बरोबर असो. मतय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने आपल्या शिष्यांस म्हटले, स्वर्गाचे राज्य शेतात लपविलेल्या ठेवीसारखे आहे. ती कुणा एका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपून ठेवली. मग आनंदाच्या भरात तो जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो. आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध करणाऱ्या कोणा एका व्यापाऱ्यासारख्या आहे. त्याला एक अतिमौल्यवान मोती आढळले. मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतले. प्रभूचे शुभवर्तमान. गीत क्रमांक 132. जीवन माझे हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा तू सुगंधित आहेस कारण आम्ही अर्पण करीत असलेला हा द्राक्षरस तुझ्या चांगुलपणामुळे आम्हाला मिळाला आहे. द्राक्षवेलीने उपजविलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आमच्यासाठी आध्यात्मिक पेय होईल. परमेश्वर सदैव सुगंधित असो.
बंधु भगिनीनो माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमच्या आणि त्याच्या आतील पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू. हे प्रभू, तू आम्हाला दिलेल्या दानामधूनच आम्ही तुला ही दाने अर्पण करीत आहोत. या दानांद्वारे आम्हाला पवित्र कर व सार्वकालिक आनंदात सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू, पवित्र पित्या, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे. कारण तुझ्या प्रिय पुत्राद्वारे तू मानवी परिवार निर्माण केलास, त्याच्याद्वारे तू आम्हाला पुन्हा तुझ्या प्रतिमेप्रमाणे बनवलेस. म्हणून सर्वसृष्टी मंडळाकडून तुझे आज्ञापालन व्हावे, ख्रिस्त सभेकडून तुझे स्तवन गायले जावे व स्वर्गातील संतांनी तुझे आभार मानावेत, हा तुझा हक्क आहे. आणि म्हणून सर्व दूतगणांबरोबर आम्ही सुद्धा तुझे आनंदाने सदा सर्वदा गौरव गीत गातो. जय जयकार करा ओ प्रभूचा, जय जयकार करा, जय जयकार करा हो प्रभुचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझा पुरवे, अखंड हे प्रभु, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त भावित, म्हणून तू त्यांच्यावर दव वर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा.
पान क्रमांक 5 ब श्रद्धेचे रहस्य हे प्रभु जेव्हा आम्ही ही भाकर सेवन करतो आणि या प्यालातून प्राशन करतो तेव्हा तो पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो. हे प्रभु ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभु सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, ऑजवल आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. आमचे बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि ज्या जे तुझ्या दयेवर विसमरून मरण पावले आहेत त्यांचे हेतू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्या तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा फो आमीन. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक मानतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवेचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांतीबाई देण्याची कृपा कर. तू नित्य जीवे असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकांना शांतीवंदन करूया. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभो तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. हे माझ्या येशू, माझी श्रद्धा आहे की तू खरोखरच या अतिपवित्र सक्रामेंतात हजर आहेस. या जगातील
सर्व गोष्टींपेक्षा मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो व तुझा स्वीकार करण्यास भुकेलो आहे, परंतु मी ह्या क्षणी कम्युनियन स्वीकारू शकत नाही, म्हणून माझा आत्मा आध्यात्मिक कम्युनियनने तृप्त कर. ला प्रत्यक्ष स्वीकारल्यावर जसा मी तुझ्याशी एकरूप होतो तसाच मी आता स्वतःला तुझ्याशी एकरूप करीत आहे. गीत क्रमांक 183. भाग्यवान जगी को जे दयाळू ते धन्य, त्यांच्यावर दया होईल. जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. आपण प्रार्थना करूया. हे प्रभु, तुझा पुत्र ख्रिस्त ह्याच्या मृत्यू व पुनरुत्थान ह्यांच्या स्मृतीचे साक्रामेंत आम्ही स्वीकारले आहे. या साक्रामेंताच्या कृपा सामर्थ्याद्वारे आम्हाला शाश्वत तारणाच्या जवळ ने. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बंधू भगिनींनो, आज बुधवार आहे. संध्याकाळी 4:30 ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष असं प्रबोधन आहे, विशेष करून पार्किन्सन किंवा पक्षघात
यांचा ज्यांना त्रास आहे किंवा ह्याच्यावर आपल्याला ह्याच्यापासून कसं आपल्याला वाचवता येईल त्यासाठी आपल्याला डॉक्टर्स आणि काही फिजिओथेरपिस्ट प्रबोधन करण्यासाठी येणार आहेत. तर अधिकाधिक सिनियर सिटिझन किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्या घरात किंवा शेजारी, त्यांना सांगायचं आहे की 4:30 ह्या प्रबोधनासाठी यायचं आहे. थँक्यू. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. जा आणि प्रभूच्या शुभ वर्तमानाची घोषणा करा. देवाला धन्यवाद. गीत क्रमांक 452. निर्दोष